अरे ही औषधांची बॅग घ्यायलाच आले होते. भाऊजींच्या खोलीत नेऊन दे, मला डॉक्टरांना फोन करायचा. अक्का साहेब. डॉक्टर तुम्हालाच फोन करत होते तुम्ही अचानक. अक्का साहेब मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बोललो होतो पण. डॉक्टर जे सांगायचे ते स्पष्टपणे सांगा. अक्का साहेब किडनीसाठी आपण त्या संस्थेला जेव्हा फोन केला ना तेव्हापासून माझ्या मनात संशय होता. कारण अशा प्रकारची एखादी संस्था आहे आणि ती मला माहित नाही हे शक्यच नाही. शेवटी आज माझीच भीती खरी ठरली. काल रात्रीपासून ती संस्था, ती लॅब आणि तिथले लोक सगळे गायब झाले. त्यांच्यापैकी कुणाचेही फोन लागत नाहीये. आणि अक्का साहेब तिथे अशा प्रकारची एखादी संस्था होती हे आजूबाजूला कोणालाही माहित नाहीये. डॉक्टर पण त्या किडनीमुळे काकांना पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत ना. एक मिनिट स्वामी. डॉक्टर आता तुम्ही जे काही सांगताय त्यावरून तुम्हाला असं म्हणायचंय का भाऊजींना जी किडनी देण्यात आली ती चोरलेली किडनी आहे. हो 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 अक्का साहेब मलाही हेच सांगायचंय. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अक्का साहेब पण तुम्हाला असं टेन्शन द्यायचा माझा अजिबात हेतू नव्हता. नाही नाही डॉक्टर तुमचं काहीच चुकलं नाही हो. उलट तुम्ही जे खरं आहे ते येऊन सांगितलं तुमचे खूप आभार. पण हे सगळं जर खरं असेल तर खूप भयंकर आहे. अक्का साहेब अजून एक सांगायचंय. यशवंतरावांचा जीव आपण जेमतेम वाचवलाय म्हणजे त्यांच्या बाबतीत आता अजून आपण रिस्क घेता कामा नये. व्हॉट आय मीन टू से इज कुठलाही मेंटल स्ट्रेस आपण त्यांना द्यायला नकोय. त्यामुळे प्लीज अक्का साहेब हा विचारच तुम्ही डोक्यातून काढून टाका. होय मला पण हेच वाटतंय की आपल्याकडे हाच पर्याय आहे आता. अरे पण समीर मी काय झालं अक्का साहेब डॉक्टर का आले. भाऊजींची तब्येत कशी आहे काही त्रास वगैरे नाही ना हेच विचारायला आले होते. खूप खूप आभार डॉक्टर. काही असेल तर मी कळवते तुम्हाला. बापरे मला तर असं वाटलं होतं की ह्याच्यात औषध आहेत ना यांची. मी बॅग घ्यायला आले होते. समीर त्या मीर शाहचा नंबर आहे ना तुझ्याकडे फोन कर. हो काय रे. डॉक्टर बरोबर म्हणताय ताई त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. बँकेत जा. आपण ज्या संस्थेच्या नावावर चेक दिलाय ते अकाउंट आणि मिहिर शहाला पण आपण चेक दिला तो अकाउंट बघ जाऊन बँकेतून आपल्याला काही माहिती मिळते का. लगेच लगेच एकंदरीत सगळं हे असं घडलं. काल परवा आपल्या घरातल्या मुलीशी लग्न झालेला तो बनारस मधला मुलगा एका क्षणात त्याला किडनी द्यायला तयार झाला आणि तुझा नकार ऐकल्यावर सुद्धा तो काही तसा ऐकायला तयार नव्हता. धुमसत होता तो असा सारखा म्हणायचं की माझी किडनी नाकारून तुम्ही मला असं परखं करू नका. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे दादासाहेब. कोण कुठचा हा बंटी आपल्या घरात फुलांची आरास करायला येतो काय आणि या घराचा एक भाग बनून जातो काय.
मला तरी वाटतं ना आपल्या या वास्तूचा गुणच आहे. जो कोणी या घरात आपलं बनून येतो तो आपल्या कुटुंबाचाच भाग बनून जातो. आणि कुटुंब कुटुंब म्हणजे तरी असं काय असत रे. प्रत्येक घरामध्ये कुणीतरी राजलक्ष्मी सारखं असं खंबीरपणे उभारणारी एक व्यक्ती असते. सगळ्यांना धीर देते, विश्वास देते, एकमेकांचा हात घट्ट धरून एकत्रपणे चालायला शिकवते. आणि तुमच्या बाबतीत तर त्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. तुम्हाला जोपर्यंत किडनी मिळाली नाही ना तोपर्यंत त्या घरीही आल्या नाही. एकट्याच लढत होत्या. आणि तुम्हाला काहीही होणार नाही असा मला त्यांनी शब्द दिला होता ना तो त्यांनी खरंच पाळला. हे सगळं ती करत होती आणि आम्हाला धीरही मिळत होता. पण तिच्या मनाची काय अवस्था होती हे तिचं तिला माहिती. साहेब त्यांच्याविषयी काही आणि कितीही बोललं ना तरी शब्द तोकडे पडतात. दादासाहेब लौकिक अर्थाने खर तर त्या माझ्या थोरल्या वहिनी आहेत बरोबर. पण कधी त्या समोर उभ्या राहतात शाळेतल्या शिक्षिका बनून कधी पोलीस बनून तर कधी डॉक्टर म्हणून. एकच पाय किती वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रत्येकाला सावरत असते त्याची काळजी घेत असते. सारखीच परिस्थिती घरातल्या प्रत्येकाची असणार मला खात्री आहे. मी खरं सांगतो दादासाहेब, अक्का साहेब कधी कधी आईच्या मायेने जेव्हा डोक्यावरून हात फिरवतात ना तेव्हा खरंच सार्थक झाल्यासारखं वाटत सगळ्या गोष्टींच. खरे रे बाबा खरे. खूप अपराधी वाटतंय या क्षणी. नाही यशवंत भाऊजींच्या बाबतीत सगळं ठीकच आहे पण म्हणून मी घडलेला गुन्हा विसरून जायचा का? कुणीतरी कुणाची तरी किडनी विकली आहे हा गुन्हा आहे आणि ज्यांनी तो केलाय त्याला मी असंच नाही सोडू शकत. काही कळलं बँक मधून? त्यांनी पैसे सगळे विड्रॉ करून घेतलेत आणि अकाउंट क्लोज केलंय. वाटलंच मला. पण मला एक सांग, त्या अकाउंट होतं बँक मध्ये म्हणजे त्यांनी बँकेत काही कागदपत्र दिली असतील. सगळी कागदपत्र खोटी आहेत. अरे पण बँक खोटी कागदपत्र कशी काय घेईल? आई मला काय वाटतं हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाहीये. याची पाळामुळं खूप खोलवर रुजलेली आहे. पण तसंही आपल्याला हा विषय घरी कळू द्यायचा नाहीये. मग उगत चर्चा आणि विचार कशाला करायचा आपण याच्यावर? अरे घरी कळू द्यायचं नाही हे खरं आहे पण एक प्रकारे फसवणूक झाली आहे आपली. आणि आपल्यापेक्षाही अधिक त्या माणसाशी ज्याची किडनी चोरली गेली आहे. आणि तू म्हणतोस आपण शांत बसूया?
नाही समीर, शक्य नाही. तू एक काम कर, ताबडतोब पोलीस स्टेशनला जा, जे काही आपल्या बाबतीत घडलंय त्याची एक तक्रार नोंदव. आई, पण मग हे सगळं जग जाहीर होईल. नाही, असं काही होणार नाही याची मी काळजी घेते. तू पोलीस स्टेशनला जा, निक निक. शिंदे साहेब, मी बोलते. नमस्कार. एका केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. केस गंभीर आहे, त्याची वाच्यता कुठेही होता कामा नये. म्हणजे अगदी तुमच्या निकटचे पोलीस ऑफिसर असतील त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे बातमी. हो, आमच्या सोबतच काही घडलंय. शिंदे साहेब, मोठं षडयंत्र आहे. होय, आणि इन्स्पेक्टर साहेब, बाकी तपशील मी पुन्हा फोन करते तुम्हाला. हो हो, करते मी तुम्हाला पुन्हा फोन. सासूबाई, मी जे काही ऐकलं ते खरं आणि खोटं पेक्षा आपलं दुर्दैव आहे असं समज. पण मी हार मानलेली नाही. हा, या परिस्थितीला मी तोंड देणार, मी लढणार. पण म्हणजे आता यशवंत काकांना? नाही नाही भाऊजी, ना काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. फक्त हे बघ, आता तू जे काही ऐकलंस ते फक्त तुझ्या माझ्यात राहायला हवं. देवकी आणि भाऊजी ना यातलं काही कळता कामा नये. कळलं? काको, निघता निघता उशीर झालाच ना. अगं एक मिनिट, मी ना अक्का साहेबांना सांगायला विसरले की आपण मंदिरात चाललोय. हा, त्यांना सांगून देते, नाही तर काळजी करतील ना. मी तुम्हालाच भेटायला येत होते. अहो, काय आहे ना, घाई घाईत तुम्हाला सांगायला विसरले की आम्ही दोघी मंदिरात जाऊन येतो. कल्याणी, ओंकारला झोपवलंय मी. मी येण्याआधी जर तो उठला ना तर प्लीज जरा लक्ष दे. हा, खरं सांगू का अक्का साहेब, मी देवाला नवस बोलले होते ह्यांना काही होऊ देऊ नको म्हणून. आणि बघा ना, देवानी तुम्हालाच पाठवलं देवाच्याच रूपाने. आज तुमच्यामुळेच ह्यांचे प्राण वाचले. अगं काय बोलतेस हे, जाऊ नये. अक्का साहेब, माझ्या मनात होतं की उद्या आपण शांती करूयात का? हो हो, चांगली कल्पना आहे, करूया. चालेल, आम्ही देवळात जाऊन येतो. हो, सांभाळ. चल बा. हा समीर, बोल. बर, ठीक आहे. हो, मी येते. हो, तुझ्या लक्षात आलंय ना, मी जे काय सांगितलं त्यातलं कुणालाही काही कळता कामा नये. येते मी. पोलीस प्रयत्न करत आहेत पण अजून त्यांच्या हाताला यश नाहीये.
आई रॅकेट खूप मोठं असणार. यात खालपासून वरपर्यंत बरीच लोक सामील असल्याशिवाय असं होऊच शकत नाही. बँकेतले कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस हे सगळे सामील असणार. त्याशिवाय इतक्या सुरळीत हे काही पुरावा न सोडता पळून जाऊ शकले नसते. बरोबर नाही असतील, पण किती मोठी माणसं सामील आहे त्याचा विचार नाही करायचा आहे. आपण आपण फक्त या सगळ्याच्या मुळाशी जाऊन त्यांना धडा शिकवायचा आहे, बस. बरं हे बघा, आता खूप रात्र झाली, तुम्ही जाऊन आराम करा. उद्या घरात शांती पूजा आहे, खूप काम आहे. चल येतो. ती राजलक्ष्मी कधीही संघर्षाला घाबरलेली आणि कधी घाबरणारही नाही. मी तुला असंही म्हणत नाही देवा की माझ्या आयुष्यातला संघर्ष कमी कर. फक्त एकच विनंती आहे तुला, माझ्या कुटुंबातल्या माणसांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस. विनंती आहे तुला. हॅलो, कोण बोलत आहे? हॅलो, कोणाचा फोन आहे देवकी? माहित नाही कोणाचा फोन आहे, उद्या करतील मी, कट करते. एवढ्या रात्री फोन केला याचा अर्थ काहीतरी महत्वाचं काम असणार. तू फोन दे बघू. करतील ना. तू फोन दे ना, मी बघतो काय. हॅलो, हा कोण बोलत आहे? हॅलो, कोण बोलत आहे? तू काय बोलतोयस? तू कोण आहेस? हे सगळं तुला कसं कळलं? हे बघ, तू जे काही सांगतोयस ना ते सगळं खोटं आहे. तू काय बोलतोयस हे शक्य नाही. नाही नाही, हे बघ, तू तू कोणीही अस, तू जे सांगतोयस ते खोट आहे. हे शक्य नाही. मी काय सांगतोय ते ऐकतोयस का तू? हे शक्य नाही. हे बघ, अरे कट काय करतोस? फोन कट केला त्यांनी माझा. काय झालं? पण कोण होता? काय झालं? या यशवंत सरदेशमुखला कोल्हापुरामध्ये फसवण्याचा प्रयत्न. काय झालं? मी सहन करू शकत नाही. यशवंत सरदेशमुख, मला जरा सांगाल का काय होतं? मला कोणीतरी फसवायचा प्रयत्न करू शकत भाऊजी? काय झालं? काय करतोय? मला काही कळत नाही. कुणाचा तरी फोन आला होता आणि कुणाशी तरी हे बोलत होते, नंतर हे असं मागायला लागले. मला वेळ लागलाय, वेळ लागलाय मला देवकी. पण आता हे जाणून घ्यायची गरज आहे की मला वेळ लागलाय का मला जाणून बुजून वेळ लावला जात आहे. भाऊजी, भाऊजी आधी तुम्ही शांत व्हा. म्हणू नका मला भाऊजी. तुमचा भाऊजी त्या ऍक्सिडेंट मध्येच मेला अक्का साहेब. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.